चला आज आपण पाचवं गणित बघायलो चौथं गणित मी कॅन्सल केलं होतं काय कारण असतं की आपल्याला ते घरी सोडवण्यासाठी आता पाचवं गणित बघू पाचव्या गणिताचं आधी पत्रक बघू की तेरीस पत्रकमध्ये काय तर आपण बघितलं असेल की नावे बाजू बघू याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आता व्यापार खात्यामध्ये येणारे आयटम असे कोणते आहेत ते महत्त्वाचे आपल्यासाठी व्यापार खात्यामध्ये बघू व्यापार खात्यामध्ये येणारे आयटम बघा नाही तर सगळेच आयटमचे एकदा क्लिअर करून टाकतो बघा प्रारंभ स्कंद दिले हे दिलेले तुम्हाला ते व्यापार खात्याचे नावे ते भांडवल हे आता भांडवल दिले देता बाजूला येईल आणि चालू खाते दिले पण स्पेशल आपल्याला इथे काय करायचं आता स्थिर पद्धती आल्यामुळं हे चालू खाते स्पेशल काढावं लागेल चालू खाते दिल्यामुळं पुन्हा खरेदीले खरेदी विक्री हे दिले ते सगळं कुठे येईल व्यापार खात्यामध्ये विक्री दिले विक्री दिले पण विक्री खरेदी नावेल असते विक्री कुठे ती व्यापार खात्याच्या जमाला येते ओके आता ऋणको दिले ऋण को कुठे येईल संपत्ती बाजूला आणि को दिले धनको कुठे येईल तुम्हाला देता बाजूला प्राप्त पत्र कुठं संपत्तीला देयपत्र देता बाजूला कमिशन कमिशन आपला इतर खर्च नफळा खात्याच्या नावेला मजुरी आपली व्यापार खात्याच्या नावेला वेतन कुठे येईल नफळा खात्याच्या नावेला उपस्कर ही संपत्ती आपली म्हणून संपत्तीला संयंत्र आपली संपत्ती म्हणून संयंत्र बुडीत संशयित कर्ज निधी आपले पन, ही आपल्या कुठं आली पण पण कोणत्या बाजूला आली ही महत्त्वाचं की नावेला का जमाला ते जमाला आलं आहे जमाला आलं म्हणलं की त्याची एंट्री आता पेंडिंग जमाला आलं आहे एक हजार रुपये जमाला दिले मग ते पेंडिंग आहे कारण कशामुळं आपलं बुडीत हा जास्त बुडीत आहे का वसूल जास्त आहे ह्याच्यावर डिपेंड असतं की का त्याच्या नावेला एंट्री करायची का जमाला एंट्री करायची म्हणून बुडीत कर्ज नाही त्याची पेंडिंग करू पण नफडा खात्याच्याच येते गुंतवणूक आपली काय आहे संपत्ती ऋण आणि अग्रीम दिले ऋण आणि अग्रिम म्हणलं पण कोणत्या बाजूला ना आले ऋण आणि अग्रिम हे नावेलं नाही खात्याच्या आपलं सॉरी तेवीस पत्रकच्या ना नावेला आलेले मग हे ऋण आणि अग्रिम म्हणलं की आपण ऋण आहे हे कर्ज आहे कर्ज म्हणलं की कुठे येणार देता बाजूला पुन्हा विमा विमा आपला इतर खर्च आहे म्हणून तो कुठे येणार नफा खात्याच्या नावेला बुडीत कर्ज हे कुठे येणार आहे नावेला बुडीत कर्ज हे नफा खात्याच्या नावेला इनरला येते आणि आपल्याला दिले सरकारी रोखे ही आपलं सरकारी रोखे आपली संपत्ती असते म्हणून संपत्ती बाजूला आपण बारा टक्के दिले आणि एक जानेवारी दिले म्हणून बारा टक्के असं बारा टक्केचं व्याज काढायचं एक जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत चालते आता अशा प्रकारे हे सगळं बघितलं आता एक एक सुडीत चालू ह्याच्यामध्ये आता समाजना एकदा बघून घेऊ की समाजना आहेत काय नेमक्या ह्याच्यामध्ये म्हणून समाजना एकदा बघू चला समाजना बघा पहिली समाजना बघा पहिली समाजना काय दिली आपल्याला की शिल्लक माल दिला आहे आपल्या म्हणून शिल्लक माल आला याच्यामध्ये दुस दुसरी समाजानं काय दिली आपल्याला की रामला वार्षिक सहा हजार रुपये वेतन तर कृष्णाला निव्वळ विक्रीवर तीन टक्के कमिशन मिळण्याचा अधिकार आहे म्हणजे त्याला वार्षिक सहा हजार आहे आणि ह्याला कमिशन विक्रीवर आहे मग आपण निव्वळ विक्री काढायची कमिशन काढायचं कमिशन मिळलं भांड्रालावलं व्याज बी दिले आपल्याला मग भांडवलावरचं व्याज आकारायचं करायचं ह्या सगळ्या इंट्रेस्ट जे आहेत दोन्ही बी ते चालू खात्यामध्ये येणार आहे पुन्हा याचं यंत्रावर घसारा आकारणी केली मग घसारा म्हणलं की त्या संपत्तीचं मायनस आणि दुसरी एंट्री नफडा नाही नावेला ग्राहकाला तीन ना हजार रुपये वसूल होण्याजोग्य नाही म्हणजे ही बुडीत कर्ज आहे म्हणलं ह्याची एंट्री ऋण कुतून मायनस आणि नफडा ना खात्याच्या नावबाजा जुन्या बुडीत कर्जात प्लस आणि पूर्वदत्त विमा पूर्वदत्त विमा दिला म्हणलं की ह्याची एंट्री आपल्याला विमा दिली आहे का बघायचे एकदा आयटममध्ये की आपला विमा आला आहे का मग आयटम एकदा चेक करायचे सगळे आलाए की नावाचा आयटम आपल्याकडे आला आहे का आला आहे नावाचा आयटम पूर्वदत्त म्हणजे आगाव केलेला हा खर्च आहे आगाव केलेला खर्च किती पाचशे म्हणलं की संबंधित आयटममधून वजा करावं आणि दुसरी एंट्री संपत्ती बाजूला अशा प्रकारे आपण टोटल आयटमची माहिती बघितली आता आपण काय करू ते सोडीच सुरू पहिले काय करू व्यापार खातं सोडू चला व्यापार खातं बघू त्यामध्ये आता बघा इथं दिलं आहे तुम्हाला व्यापार खाते आता व्यापार खाते बघू लगेच ह्याच्यामध्ये मी आयटम तर पूर्ण क्लिअर केलेत एक एक आयटम बघू बघा तुमच्या पत्रक समोर असेलच प्रारंभच कंद हे आलं ही व्या नाफ व्यापार खात्याच्या नाव्या बाजूला खरेदी खरेदी परत दिली नाही म्हणून नुसतं प्लेन खरेदी आली ती व्या व्यापार खात्याच्या नावेला मजुरी दिली आहे मजुरी कुठली समाज नाही म्हणून व्यापार खात्याच्या नावेला चला विक्री विक्री आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी जमाला व्या तेरीसपत्रकच्या म्हणून ती व्यापार खात्याच्या जमाला आलं आणि स्कंद हे आपले काय आहे समाज नाही म्हणून अशा प्रकारे व्यापार खात्याचे टोटल आयटम संपले व्यापार खात्याचे आपण जर वितले असेल तर ती जंबाची बेरीज दोन लाख शेहेचाळीस हजार येते दोन लाख शेहेचाळीस हजार रुपये जमबाजची बेरीज आली आणि नावेची बेरीज आपण बघितलं असेल जेवढी नावेची बेरीज येईल त्यातून जर मायनस केलं तर आपल्याला जर बघितलं तर एक लाख आठ हजार दोनशे चाळीस रुपये एवढा ढोबळ नफा होतो तो ढोबळ नफा आपण नफडा खात्याला ट्रान्सफर करीत असतो म्हणजेच नफडा खात्याच्या जमबाजूला इथं ट्रान्सफर केलेला आहे बघा इथं नफा जमाबाजूला इथं ट्रान्सफर केलेला आहे तो अशा प्रकारे आपलं Dia perkhidmatan simple, ataupun apa sahaja.